पोट मी जेवलो की मग असं पोट येणार. मला वाटतं उद्या मला पूर्ण दिवस जेवायला लागेल. सो हॅलो व्हॉट्सअप गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल न्यू ब्लॉग. मध्ये त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. काल जे आम्ही आलो आहे फुल बॉडी पेन करून फुल थकलेलो, तर आम्ही आलो आहे झोपलो आहे जे आता सकाळी उठलो आहे. तर जाऊया कमलेशकडे, त्याला थोडी मदत हवी असेल तर मदत करूया. आणि इकडनं जो व्ह्यू दिसतो आहे खूप सुंदर आहे, मला दाखवलं जातं. गाडी इथे उभी आहे आणि इथे बाजूलाच मस्त असं शेत आहे आणि कमलेशचं घर तिकडे आहे त्या साईडला. खूप सुंदर प्लेस आहे. आता आपण निघूया, कृष्ण पण रेडी झाला. चल गावामध्ये एंट्री केल्यावर भावाचा बॅनर लागला आहे शुभ युवा आणि मस्तपैकी गेट बनवला आहे. आता जाऊया आपण चहा प्यायला आणि काम करायला. चला का पर रे बोलतो नाही का. आता मी आलो इकडे कमला. आता आलो आहे मी कमलेशच्या इकडे आणि गाई मस्त जेवण करतात. बघते हो कसं, बघते हो कशी ती. जाऊया घराकडे. ही कमलेशच्या घराची एंट्री. हा इकडे आहे, सकाळपासून बिचारा राबतोय. त्याचा कोण बोलेल उद्या लग्न आहे तो बघा कोण बोलेल. आणि हे हळदीसाठी मस्त केलंय. दाखव ना तू, या माझ्या घरी या, मी घर दाखवतो असं बोल. तुझं घर आहे, मी कसं बोलू. काय बोल ना, बोल ना. हॉल आहे ना, हा एक हॉल आहे मस्तपैकी. तिकडे आतमध्ये एक बेडरूम आहे, तिकडे जाऊ नको आपण. नमस्कार नमस्कार. अच्छा चालेल असं काय नाही. हे किचन आहे. पोहे केलेत काय, माझ्या बापरे बा. चिल्लर पार्टी पोहे खाते. हॅलो कर, हॅलो कर, लाजू नका, हॅलो कर. मस्त पैकी वहिनीने पोहे बनवलेत. आणि एक इकडे एक रूम आहे, देवघर आहे. हा एक देवघर आहे. आता आंघोळ नाही केली ना, आतमध्ये आलोच तो. आता हा इथे कमलेश. खूप सुंदर घर आहे. आनंद पोहे होते पण मला लक्षात नाही आलं. मी आता शूट करतो संपल्यावर. मी सगळीकडे बसले, मंडई कमलेश मॅम बसले, इथे कृष्ण इथे बसला, ते झाले खाऊन. माझं बाकी आहे ते संपवतो. वन आवर लेटर. कमलेश मेहंदी दाखव, मेहंदी मेहंदी दाखव. अशी दाखवतात, ती प्रांजल उलटी दिसेल ना. इथे मेहंदीचा प्रोग्राम चालू आहे, इकडे लहानपणा. आणि इकडे आपण नवर देवाला बहीण काढते जी. कसं वाटतं रे, बोल बोला. आता बोला, आता इंटरव्ह्यू घेतो तुझा. बोल कसं वाटतंय. मला वाटतच नाही माझं लग्न. मग काय वाटते तुला. असं टाइमपास चाललाय. कसला असंच काय. पण तू रडतो कशाला. अच्छा याच्यावर ताई तुला काय बोलायचंय. कसं वाटतंय भावाचं लग्न होतंय. आणि हे फॅक्ट आहे, वहिनी बघ, वहिनीचं सकाळपासून मॅक्सिमम होते.
मेहंदी पूर्ण झाल्यावर आपण कोण करवली कोण बनली आहे एकच असते ना ते आप धोंडा असं की करवली असते धोंडा असं घरी बसलो आहे. पाहुणे यायला चालू झाले, तिकडे करून पाहुणे येतात. बाजूला बसलो जेवायला जाऊ थोड्या वेळे. मी जेवण काय बनवलं आहे वैद्य तुम्हाला दाखवतो. मी जेवण वाढव जेवायला. बटाट्याची भाजी पिठलं रेकॉर्ड होतोय का एवढा हळू बोलतोय काय बोललास ताई. चकली का दे चकली. भाकरा गेल्यात मस्त पैकी. जीवन शेंगुळी गोळ्या नाही. त्याला मेहंदी लावली म्हणून जेवतोय का बघा. तर मी फटफट जेवलो आणि बाहेर आलो कारण की सगळे आता ऑफिसचा स्टाफ आलाय त्यांना पिक करायला. आता ते येतील तर आपण जाऊया त्यांना कमलेशच्या घरी घेऊन. आणि एवढा मोठा टास्क नाही, इकडे बाजूलाच आहे. ते ॲक्च्युली मी ते लोक रोड हरवले होते, रस्ता ते विसरले होते, म्हणजे लोकेशन चुकीचं दाखवलं त्यांना म्हणून त्यांनी रॉंग टर्न मारला होता. पण आता व्यवस्थित येतात ते लोक. हे आले का हे जा सर. हा जाऊ दे सर. आता हे लोक आलेत जाऊ. आता त्याच्या काही चुक तो पूर्ण तो थांब त्याचा होऊ दे सगळं. युट्यूबला फक्त बघायचं तो व्हिडिओ टाकत जाणार. कसा वाटला रे प्रवास? प्रवास हा मध्ये ते अजून एक बॅनर लागलं ना पुढं तिकडे तू बोलला बॅनर तिकडे मुलीचं नाव आहे का मुलाचं ते पाहायचं ना. तुला बोललो हॉलच्या पहिल्या बॅनर वरती बॅनर वरती याचा फोटो बघितला आणि आम्ही आत घेतो गेले बुडीला तिकडे खाली. लेफ्ट मारला का राईट मारला? लेफ्ट लेफ्ट मारला ना. अरे आळ्यात घुसले ते तिकडे पण मस्जिद होता मंदिर होता. तुम्हाला बोललो हॉलच्या आधी मारायचं आहे. कसले खाणार ना एकाच रूम मध्ये आपण सगळे. मंडळी जेवायला बसते काय रे म्हणत. कस होत पोट भरलं? पोट भरलं. मी जेवलो की मग असं पोट येणार. मला वाटतं उद्या मला पूर्ण दिवस जेवायला लागेल. आपण रात्री नाही जरी जेवलो तर सकाळी जेवून खाल्लं तर येणारच ना पोट. पुढचा तुझा पोट दिसणार दिसणार रे आता. काहीच मी आता सगळ्यांना रूमवर घेऊन आलोय. आता मजा बघा फक्त. सगळे झोपलेत थकलेत. हे तर काय नाही बघायला. आता झोपूया सगळ्यांनी आणि मी तुम्हाला संध्याकाळी भेटतो कारण की तिकडे थोडा काहीतरी प्रोग्राम आहे संध्याकाळी. मग जाऊया आणि अटेंड करू येतो. चला बाय. तर गाइस मी आता कमलेशच्या इकडे पोहोचलोय आणि इकडे फुल लाइटिंग लागले तर मी तुम्हाला दाखवतो.
इकडे कमलेश उभा आहे आणि भाऊजी उभे आहेत. भाऊजी काय बोलताय, कसे आहेत, बरेत ना? हा, काय बोलताय, लग्नाची तयारी कशी आहे? लग्नाची तयारी एकदम. होऊ दे खर्च. ताई कुठे? ताईला बोला, ते हसतात तिकडे. ताई कमलेश जरा बोलव बहिणीला. तुझा त्यांच्याकडे अच्छा मी जाऊ. भाऊजी ताईची पोरगी हे बघा. गार्गी हाय फाय दे, हाय फाय दे, हाय फाय दे, हाय फाय दे. आता ताईकडे जाऊया. कसं चाललंय लग्नाची तयारी? तुझी नाही काढली तुझी मेहंदी? थोडीशी काढली होती. कसं वाटत आता भावाचं लग्न आहे? तर एक्साइटमेंट वाढली आमची उद्यासाठी. उद्या खास वाढली कारण हिला खूप हसायचंय. पॉइंट आहे. खूप एक्साइटेड आहे. गडबड तर असणार. चला मग भेटूया पुढे. माझ्या भावाच्या लग्न नक्की यायचं. हा उद्या सकाळी प्रोग्राम आहे, त्याची तयारी चालू आहे. कमलेश फिरतोय गोंधळ इकडे सगळ्यांचा. आजचा हा माझा ब्लॉग इकडेच संपवतो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि माझा ब्लॉग फर्स्ट टाईम बघत असाल तर सबस्क्राईब करा. जय शिवराय. ट्रस्ट युअर सेल्फ अँड डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. माय लवली फ्रेंड्स.